तीर्थाच्या बापाला सुद्धा मनसंकल्पाचं पाप जात नाही त्याच्याकरता कलियोगी एकच उपाय आहे नाम संकीर्तना काही वेळा माणसं बसलेली असतात वाजवणारे असतात आपल्याच कळत नाही कोण नसते किती येऊन बसते कृपा असते चालू राहतं काय तुम्ही काय असते सगळे तिकडे गेले बाबा काही तिकडे कशा वाचून आणत नाही कळलं ना तुम्हाला जे कशा वाचून आणत नाही त्याला कीर्तन म्हणतात आणि पुन्हा वाचून आणत नाही त्याला कीर्तन म्हणतात माझं बोलणं कळलं ना कीर्तन एक महत्वाचा मुद्दा सांगतो म्हणजे लक्षात की माझ्या बोलण्याचा अर्थ पण तुम्ही म्हणा आम्हाला या का म्हणला जाहीर का केलं तसा अर्थ नसतो एक महत्वाचा भाग कीर्तन शब्दाचा अर्थ की जगाशी बोलावं लागतं आणि कीर्तनामध्ये देवाशी बोलणं असतं कीर्तनामध्ये देवाशी बोलणं असतं देव आपल्या समोर आहे आणि मग देव समोर आहे हे ग्रहित धरून बोलावं म्हणून वायफळ कीर्तनात बोलू नये आणि त्याच्याबरोबर आलेल्या श्रोत्यांना सुद्धा काय चालतं काय नाही हे लक्षात घेऊन त्यांच्या पद्धतीने थोडस सांगावं पण देव कीर्तनात आलेले आहेत नामस्मरण सुरू झाल्याबरोबर जेथे माझे भक्त गातील येथे नारदामी उभा ज्या ठिकाणी माझं कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी मी आहे पण हे ग्रहित धरावं आणि त्या पद्धतीने कीर्तन करावं म्हणून म्हणाले तीर्थ व्रत नेम कशाचं कीर्तन करतो शेती धोंडा पाणी देव आणि त्या धोंड्याचा कपचा जरी निघाला तरी आतमध्ये ते सुकत असत नदी मागे उदक नदीतला खडक पाणी आयुष्यभर त्याच्यावर वाहत पण त्याच्यात काही फरक पडत नाही बरोबर आहे ना तसं तीर्थयात्रा करतोय लक्षात ठेव कुठेतरी चुकतोयस तीर्थयात्रा पाप धुण्याकरता करू नकोस म्हणून तीर्थयात्रा करून आता मला सांगा ते ज्या रोज गाड्या घेऊन जातात आमकी ट्रॅव्हल तमकी ट्रॅव्हल तमकी ट्रॅव्हल असं समजायचं का त्यांचा साथ पाप साथ घेतलाय नाही अंग स्वच्छ असणं निराळ आणि मनबुद्धी स्वच्छ असणं निराळ हो हे पंढरपूरचे ड्रायव्हर आहेत ना तुम्ही काय म्हणता वारीला निघाल तू काय म्हणतो माहितीये का यावेळेला आपल्याला पंढरपूरची ड्युटी आली आहे पंढरपूरची अरे पण मग दर्शन बिर्शन म्हटलं कोण चेकार वारायला जाते म्हणलं आणि आम्ही काय तिथे काय काय वारी तरी आहे आम्ही ड्युटीवर गेलो तस काही काही माणसं ड्युटी म्हणून परमार्थ करत असतात आणि काही वेळेला परमार्थ हा ड्युटीचा भाग नाही हा सेवेचा भाग हा निष्ठेचा भाग आहे हा आवडीचा भाग आहे आणि म्हणून हरिपाठामध्ये मुद्दाम विषय येतात तीर्थ पहिला पुष्कळ सांगायचं आता आपल्याला टायमच सोडायचं जास्ती वाढवायचं नाही अलग लक्षात थोडक्यात म्हणून भजन आटोपशीर केलं भजन कसं केलं आटोपशीर केलं तीर्थ व्रत माणसं व्रत करतात काही काही माणसांनी ना अशी बघितली म्हणती मी माणसं सुवय झाल्यानंतर एकादशी झेपत नाही मग तिचं उद्या पण करून टाकलं एकवीस सोमवार का सोळा किती सोमवार
आमच्याकडे वर्षात असतील तेवढे सोळा, ते सोळा संवाद व्रत करायचं, संवाद सोळा व्रत केल्यानंतर त्याचं उद्यापन करायचं. आणि हे भानगडी करायला काय काय कुणी सांगितलं? मधी मला आमच्या तिकडच्या गिरगावमध्ये जायचं, नाव लक्षात येत नाही, तू काही उपास करायची आणि वय झाल्यावर होई ना, मग तुझ्या मुलांनी आमच्या चाळीत मंडप बिंडप घातला मोठा आणि मंडप घालून व्रताचं उद्यापन, म्हणजे एकादशीला सुद्धा ती भाकरी चपाती खाऊ ना. उद्यापन केलं. आता मग कोणी करायला सांगितलं होतं? नाही, हे जर प्रकार असेल ना संप्रदाय तो नाही म्हणून बरा आहे, त्यांचे एक वारी दोन वारीचं उद्यापन केलं असतं. काही काही माणसं आपली शाळी माणसं खा दिसतात, पुन्हा दिसत नाही, तुम्ही दिसतात ते म्हणलं होतं ना पंढरपूरला एकदा जाऊन आलो की. अरे पंढरपूरला दरवर्षी जावं लागत आषाढी कार्तिकी. कार्तिकी दरवर्षीच येते. तुमच्या आषाढी किती आहे ते मला माहिती नाही, माझ्या आषाढी किती आहे ते माहिती नाही, पण आषाढी कायमच येणार आहे नक्की आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका, म्हणजे वारी ही अखंड प्रक्रिया. वारी ही कशी प्रक्रिया आहे? अखंड काय? तुमच्या बायकोने एखादी दिवस विचार, तुमच्या गावून काही चाललं नाही सरकारचं सांगितलं, तुम्ही आज काही खाल्लं नाही, घरी आल्यावर तुम्ही विचारलं तुम्ही जेवणार ज्ञानेश्वर भोईर का भोर भोर काय होईल तुमचं मन विभोर तुम्हाला वाटेल काय भागवाय का काय जोडणं सांगितलं मी काही खाल्लं नाही आल्यानं तू उपाशी मला विचारते जेवण का तेव्हा हे वर्म आहे त्यात. तसं व्रत ठराविक वेळेला करता येतं, ठराविक वेळेला सोडता येतं, पण ती जन्मजन्मांतरापर्यंत करायची असते ती वारी. ही समाज वारकरी पंढरी
मी म्हटलं तू किती वर्षांनी मला भेटलोस, पुण्याचा नोबल आहे ना तसं पुढेच मिळत. मी म्हटलं तुला जर वारीला यायला मिळत नाही तर बायकोला मारत का? हा दोन तीन वर्षात तुला व्हायला बघता नाही म्हणला दादा नाही आमचं नाही देवालाच ना पुसत मिळत नाही. मग तुला जर पुसत मिळत नाही तर तिला कशी पुसत नाही चालू बसणार नाही म्हणणं महाराज बरं सांगितलं. आता शब्द देतो काहीही झालं तरी वाईट सुटणार का? मग बोलणं कळलं का? एकदा जर नेम घेतलेला आहे तर चुका एक दिवस का होईना पण येऊन जा पुरसत मिळत नाही ना. हा एक एकादशीला का होईना येऊन जा तो नेम चुकून घेऊ नकोस. हा पुढे माझी मागे आळंदी बसून घे जास्ती सवट मिळाली रोडत बसून घे चार दिवस करायचे असेल वेळा पूर्ण ये वेळेवर ये तर दशमीला ये नाही तर दशमी काही काही लोकांना सांगतो दशमी गाडी पाहिजे एका दिवशी मीटर पाहिजे दिवशी बायको म्हणजे अशा पद्धतीने जरी वारी करायची असेल तर माझी नाक आहे. कारण एकादशी एक मजली जर कुटुंबाची असेल तर बाकी जर जाऊ द्या इकडचं तिकडचं काय जास्ती विचार करायचा. तसं इतर मृतांचं उद्यापन करता येत पण वारीचं जन्मजन्मांतरापर्यंत हे जन्मजन्मांतरी आणि मागणे वनवाळी नाही तुझे जन्मजन्मांतरे मज उपदवा कुठे त्या आईदासाचे तरी मज उपदवा जन्मांतरी म्हणसी काही मागा हे जी देगा. अरे पांडुरंगा मला दुसरं काही देऊ नको हरिदासाच्या घरात जन्म दे म्हणजे वारी चुकेल का चुकेल हा प्रश्न येणार नाही. म्हणून थोडक्यात सांगतो विस्ताराने खूप सांगत आहे आपल्या एखाद्या चिंतन आहे. तुम्ही नेमाने आलात जास्ती ताण काढणार नाही माझा येईल तुमचा सात दिवस खूप ताण काढला प्रसाद पण दिला मी जेवण काढलं नाही तुमचं सगळ्या मंडळींनी ज्यांनी भाग घेतला आवडीने रोज पकवायला झाली छान आणि माणसं माझं इतकं बरं वाटलं. औ 12 वाजले काही मी म्हटलं जाईल काय म्हणले आता काय गाडी आहे जेवण आहे म्हणते गाडी जाण्यापेक्षा निवांत निवांत मंडी बिंडी घालून घालून मस्त बेबी जेवण म्हणजे मला बरं वाटलं. मी म्हटलं माणसाला घाई नाही चांगली गोष्ट आहे म्हणजे एक कळलं जेवणाची सोय केल्यानंतर माणसं घ्यायची आता प्रसाद काय हा प्रसाद असल्यानंतर आणि मग काय चिंता करायचं कारण नाही. म्हणून या ठिकाणी म्हटलं की तीर्थ व्रत व्रत उद्यापन असतं वारी एकादशीचं कीर्तन आज जे चालू आहे दादा महाराजांनी केव्हा 100 वर्षापूर्वी चालू केलं असेल ते आज खरे चालू कधीही घडणार कदाचित माझं ज्ञान नसेल तरी भगवतीचं चिन्मय महाराजांचं कुठे नाही कुठेतरी कीर्तन हे असतंच. नेम केल्यानंतर चुकायचा नसतो. मी म्हटलं ना दादा महाराजांनी एकादशीचं कीर्तन काही वेळेला सातारला असायचे हे का नसायचे. मी म्हटलं ना वेळ झाली पण एक होत टाईम झाला की विना घेता नव्हत्या आपण येऊ तुम्ही न येऊ काय हे म्हणायचे पांडुरंग माझ्यासमोर आहे आणि मी कीर्तन करतो कुणाला यायचं आहे ते या आणि ती सवय आम्हाला लागली आहे म्हणून वाट कुणाची बघायची नाही. मी तुम्हाला सांगू का टायमावर कीर्तन सुरू केलं याचा अर्थ देवाला तुम्ही वाट बघायला कीर्तन 7 पुकारलं की देवा माहिती आहे 7 तो येऊन उभा राहतो त्याला तात्काळ ठेवण्यापेक्षा हे उशिरा येणार जी वाटा बघावी त्यापेक्षा आपल्या टायमाला सुरू करावी. आणि एकदा माणसाला कळलं ना तो उशीर जरी झाला ना तर तो घाबरा ओढा होऊन येत धावत पळत येत धावत पळत सुरू झाला सुरू झाला
हे ओढ़ पाहिजे माझं म्हणणं कळलं का म्हणून नेहमी टाइम मेंटेन करा काय म्हणून कशा करता सांगितलं व्रत हे संपलं पण नामा म्हणे किशे राजा आणि केला नेम चालवी नेम हा अखंड चालव तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी आता जोडा अर्थ झाला तीर्थव्रत आणि नेम हे तुम्ही करा पण हे करत असताना जर भाव नसेल तर या तिन्हीची कृपा शुद्ध पहिल्यांदा एक एक डिटेल सांगितलं पुढे सारांश सांगितलं हे करण्यामध्ये काय पाहिजे भाव भाव नसेल भावे विना भक्ती त्याच्यामध्ये बाकीची काही आवश्यकता नाही अजून कळलं का कशाची आवश्यकता नाही एक शिवभक्त काशीधरांच्या सुद्धा शिवभक्तच त्या परिसरात राहणारे सगळे शिवाचेच भक्त राजाची रोज पूजा तर राजाची पूजा म्हणजे एक दिवस ब्राह्मण निर्माण सगळं महारुद्राला होत सगळं व्यवस्थित चालायचं रोज लाकडी व्हायची लाकडी शब्द पेलापासून आलेला मी काही काही वेळेला सूर सुद्धा म्हणते आली की सासूबाईची लाकडी खाऊ म्हणजे शिवेला सुद्धा वाज वाजवीपेक्षा जास्त शिव्या कोणती लाकडी त्याला लाकडी म्हणतो हो ना आणि हा जो बोरा घेऊ होता सकाळी गोराखे जे असतात ते स्वतःच्या गाई नसतात त्यांच्या असती नाही त्यांना गोवारी गाव धेनू भेटाळ गोवारी गाव धेनू भेटाळ तुमच्या गोमाजी यांची आहे अशी 25-30 जनावर गोळा करायची आणि मग ती नदीवर न्यायची मग ते चरत राहायचे आणि यांनी पोहत राहायचे थकलं तर हल्याच्या पाठीवर बसायचं हल्या म्हणजे रेडा अशा समजून त्याच्या पाठीवर बसायचं वाटत जायचं यमस्तो आल्याच्या पाठीवर असताना म्हणजे येत असतो आता ते जत्राली काय मग यांनी काय करायची सरळ सोडली की नाही आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर देवदर्शन घ्यायचं पण त्याच्याकडे काही पळीपंचे पात्र नाही थाळी नाही काही नाही तोंडात चूल पाकडायची तर शिवाचं मंदिर काही बंधन नव्हतं कोणाचं आणि शिवाच्या बाबतीत विटाळ असं काही कारण नाही ते राहत स्मशानात विटाळ वगैरे शिव लोक वगैरे म्हणायचं काही कारण नाही ते जे अंगाला तुम्हाला वाटतं ते भस्म लावलं नाही ना ते भस्म बिस्म काही नाही ती मड्यांची पडली ती राग आहे तत्वता अर्थ असा आहे देह प्रकृती जळून गेल्यानंतर खाली राहते ती राग आणि ती राग जेव्हा राखते तेव्हा त्याला बसून म्हणावं नाही तर बसव करते शिवनाम शीतळ होती सेम बाबा पडी आहे शिवनाम स्मरणाने आणि त्यांनी यायचं राजाची पूजा चाललेली असायची आणि त्यांनी सूड टाकायची सोडायची आता तुम्हाला काय वाटतं रामदेव बाबाची टूथपेस्ट वापरली होती का त्यांना
सध्या लोकप्रिय प्रॉडक्ट आहे. त्यांनी परवा सांगितलं की काही दिवसात मी 6,000 कोटीवर जाईल. माझा आता कमी असेल म्हणजे माझा सेल 6,000 कसा काय आकडा लिहित असतील काही कल्पना. 6,000 कोटी ते लावलं नाही, कोलगेट विथ सॉल्ट पण लावलं नाही, दाताला खडा येतात म्हणून तेही लावलं नाही. आपलं नदीच्या काठी जायचं एखादी विकतर घ्यायचं करायचं असा असेल मी सुरू घेणार तर बंदे नसता काढणार ते मधीच शिरायचं बरं नेमाचा असता काढणार त्यालाही पुण्या अडवायचं नाही ते सूर टाकायचं. तर बायकाची कसं असतात पुरुष सामावून घेतात पण बायका फार चिकित्सक असतात. एखादी मुलगी बघायला गेली की नाही ती जर बसली येतात उठून जर नीट उठले नमळत होती दुसरा म्हणला मी शेजारी राहतो त्याला करायची पाहायला म्हणून द्या लागतो. मग त्यांनी सांगा त्याला बाई इकडे जरा चालून लागतो म्हणून ते हा अति चिकित्सा म्हणून पार्वती काय म्हणले शिवा ती सुद्धा आपल्या नवऱ्याला अरे तुलेच म्हणत होती. तर आत्ताच्या मुली आपल्या नवऱ्याला फ्रेंडला अरे तुले म्हणतात त्याच्यात वावरून काही आहे पूर्वीच्या परंपरेला. शिवा त्यांनी बोलत त्या आवाजाचा जो तोंड होता ओळख म्हणून याची माहिती दिसते मला काहीतरी प्रश्न काय झालं पाठवतो त्याने म्हणजे काय म्हणजे राजा होता सोन्याची ताट काय गेल काय भस्म काय अंक काय गंध काय नैवेद्य काय अंक काय पूजेचं साहित्य काय हरिपंचपत्र सोन्याचं काय काय पूजा काय मंत्र हे मी धूप सुद्धा नाही खरा वापरतो. मोदीला हे माहिती आहे स्वच्छ गावचा कुठे काय अजून मला बघत नाही मी प्रवास करतो ना ते सगळं जात शाळेची पोरं लागली की नाही ते जात तसं सगळं एक लक्षात ठेवा तुम्हाला जर जग कळून घ्यायचं चिंतन करायचं असेल तर जग नीट कळलं पाहिजे. आता गुराठी काय करणार आमच्याकडे काम करणारा मला सतत सांगावं लागतं हा दुनिया कुठेही करताना काय करताना वाढता सध्या परिस्थिती अवघड आहे. आता त्याला कशाचा हा दुनिया कशाचं काय म्हणजे काय राजाची गुन्ह्या काय म्हटले हे अभद्र मी कसं करतो नुसती गुळी मारते काय करतो काय सोय फिरू लागतो का होती काय म्हणे तुला काय वाटतं तुझ्या कोणाची श्रेष्ठ आहे काय म्हटलं पार्वती मी भोळा सांगा तू तर मला ठरवलं होतं हे भोळा शंकर जे नाव आलं म्हणजे पार्वती दिलेलं असं माझं मत म्हणजे तुम्ही मला विचारला आता अरे कुठे दिले कुठे दिलं नाही कारण प्रत्येक बाईला आपला नवरा भोळा आहे असंच वाटत आमच्या ह्याला काहीही कळत नाही इतकी पक्के समजत असते की वर ह्याच्या अगोदर गेली तरी खालूनचीच बसते आता खालचे कसे बसवताय ह्याला कोणाला माहिती भोळा म्हणजे हे बघ तुझ्या दृष्टिकोनातून तुम्ही भोळा मला काही कळत नाही तुला काय वाटत मला वाटत राजाचीच पूजा बरोबर अस्वच्छ राणीला आंघोळ करत नाही पूजा करत नाही
आणि ते सुद्धा वाटी जाणते का तोंडातलं ध्यान घातलेली नीट सावाय म्हणजे पार्वती तू माझी बायको असल्या कारणाने वाद घालण्यापेक्षा तू म्हणतेस ते बरोबर आहे मला मान्य काही दिवस तसेच गेले आता शिवस तू काय तू काही साधा आहे का महादेव आहे सब देव के बड़ा महादेव आणि बरोबर असं विमानात बसून निघाले होते राजा तुझ्या करत होता आणि तितक्यात तो मुलगा आला आणि चूल टाकला आणि असं देऊळ हलू लागलं काळ 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 आवाज झाला आवाज झाल्यावर एकीत दरड पडू लागला राजा संकट सगळे भरती पडायला आपला जीव वाचवण्याचा जे पळताय जे पळताय जे पळताय जे पळताय कोणी थांबायला तयार नाही पण तो गुराखाचा मुलगा होता आणि भाऊ तो आपला माझ्या शिवाला धक्का लागेल माझ्या शिवाला धक्का लागेल माझ्या शिवाला धक्का लागेल आणि एकच दगड पडत होता शिवा हरू शकत शिवा हरू शिवा हरू शिवा हरू शिवा बाकी जसे मी देवळा भोवती विचार करत होते कसं पडलं याचं बजेट अगोदर सँक्शन झालं नव्हतं कार्यक्रम आणि सरकार आतमध्ये गेल्या वेळेलाच का पडलं कोणी भीती उतर नाही ना त्या वेळेलाच का पडलं हे संशोधन करतो आता त्या राजावर गेल्यानंतर त्याच कमिटी नेमली ना अवघड झालं सर आणि इथे शिवार शंकर 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 पार्वती चल जरा देवळात जाऊ पार्वतीने बघितलं सगळे बोलून गेले राजा बाहेर म्हणतो बरा कसा मुलगा शिवार शंकर शिवार शंकर शिवार शंकर शिवार शंकर अंगातून रक्त वाहत होत पण माझ्या शिवाला धक्का माझ्या शिवाला धक्का लावू माझ्या शिवाला धक्का लावू नये त्या विचाराने तो शिव पूजेवर पडून राहिला पार्वती सांग कोणाची भक्तीस केली धर्मकांडाच्या माध्यमातून शास्त्रोक्त केलेली पूजा श्रेष्ठ का भावाच्या माध्यमातून प्रगट झालेली सेवा असते तीर्थव्रत निर्मळ वायाची उपाय म्हणून बसते तर भाव नसेल तर जे तुम्ही करता आज कीर्तना माझ्या आलाय किंवा मी करतो आपल्या दोघा ठिकाणी नेम असेल आणि भाव नसेल तर तो बदल येणं पुढं माझं कीर्तन करणं फुकट आहे तुमचं येणं पुढं आणि माझं कळू दे नाही तर न कळू दे पण नुसतं येऊन जरी बसला आणि कीर्तनातलं भजन जरी कामावर पडलं तरी उत्तर हे भाव हे भाव महत्वाचा म्हणून भावे गावे गीत शुभ करून या चित्त नाही भावाने गीत गायल्यानंतर चित्त आपोआप शुद्ध म्हणून जास्ती काही गीत वाढवत नाही नऊ वाजले आता ज्या ज्या एका दिवशी असेल हा जाऊ पुढे सांगत आहे हा जाऊ पुढे सांगत आहे म्हणून तीर्थव्रत भाव नसेल तर जे जे करशील ते फुकट आहे आणि भाव असेल तर तू करशील त्याला भाव येईल माझं म्हणणं कळलं का तोंडातलं पुष्ट